प्रत्येकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव असावं अशी इच्छा असते आणि पालघर मधील डहाणूच्या उच्च शिक्षित युवकाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. रेकॉर्ड ब्रेक फॅमिली असं पावबाकी कुटुंबियांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारणही तसंच आहे. विजय पावबाके हे डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे शाळेत शिक्षक आहेत. त्यांची 3 वर्षीय कन्या आणि 14 वर्षीय विद्यार्थी यांनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी नोंदवल्यानंतर आपल्याही नावे एखादा विक्रम असावा या विचारानं भारावलेल्या विजय पावबाके यांना प्रेरणा मिळाली. त्याकरता त्यांनी गिनीज बुकात रेकॉर्ड करण्याचा निश्चय केला. त्यांची कन्या आरोही हिनं इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विविध 4 विक्रम नोंदवलेत. एवढंच नव्हे तर 4 महिन्यांपूर्वीच पावबाके यांचा विद्यार्थी करणनं चिल्ड्रन्स रेकॉर्डवर नाव कोरलंय. या सर्व घडामोडीत पावबाके यांचं मोठं योगदान आहे. फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स हा विक्रम मोडायचा अशी खूणगाठ विजय पावबाके यांनी बांधली आणि सदर रेकॉर्ड युनायटेड किंगडमच्या हॅरी स्ट्रेचर या व्यक्तीनं सप्टेंबर 2011 नोंदवला होता. शिवाय मागील 6 वर्षात तो अबाधित होता. मात्र हा रेकॉर्ड आपण तोडल्याचा विजय पावबाके यांनी सांगितलंय. करण यांनी चिल्ड्रन्स रेकॉर्डमध्ये लॉंगेस्ट टाईम टू स्टँडिंग ऑन टोज हा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर माझी अशी इच्छा होती की त्याचा हाच विक्रम गिनीजमध्ये नोंदवला जावा. त्यानंतर मी त्या प्रकारे प्रयत्न सुरू केले तेव्हा असं लक्षात आलं की गिनीजमध्ये विक्रम प्रस्थापित करणं ही थोडीशी किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की सर्वप्रथम आपण स्वतःचा एक विक्रम गिनीजमध्ये प्रस्थापित करावा. त्यामुळे आपल्याला सर्व नियमावलींचा व्यवस्थित अभ्यास होईल. त्यानंतर मी हॅरी स्ट्रॅचर या व्यक्तीचा फास्टेस्ट अरेंजमेंट ऑफ अल्फाबेट्स हा विक्रम मोडायचा असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे सराव सुरू केला. तर या महिन्यात डिसेंबरमध्ये त्याचा विक्रम मोडून नवीन विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी प्रस्थापित केलेला आहे. आता मला पूर्ण विश्वास आहे की यापुढे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये जे कलाकौशल्य आहे त्या कलाकौशल्यांना अनुसरून त्यांचे देखील विक्रम गिनीजमध्ये मला प्रस्थापित करता येतील, कारण त्या प्रकारे नियमावलीचा मला बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील तरुणांना माझं आवाहन आहे की ज्याप्रमाणे तुमचं फेसबुकचं अकाउंट आहे, व्हॉट्सअपचं अकाउंट आहे, त्याप्रमाणे गिनीजच्या वेबसाईटवर देखील तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा. तुमच्यामध्ये कलाकौशल्य आहे परंतु त्याला योग्य न्याय मिळत नाही, तर गिनीजमध्ये जाऊन आपण आपले विक्रम प्रस्थापित करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.